रोटरी क्लब ऑफ तासगाव याची स्थापना 28 एप्रिल 1999 साली झाली आणि बरोबर 24 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि उद्या 28 एप्रिल 2023 रोजी रोटरी क्लब ऑफ तासगाव 25व्या वर्षात पदार्पण करत आहे। या 25 वर्षाचा जर आढावा घेतला तर रोटरी क्लब ऑफ तासगावने तासगावमध्ये भरपूर कामे केलेले आहेत। कम्युनिटी सर्व्हिसेसमध्ये निरनिराळे मेडिकल कॅम्प्स, निरनिराळे प्रदर्शन, ॲग्रो ट्रेड फेअर, नंतर कंझ्युमर ट्रेड फेअर, क्रीडा स्पर्धा अशा प्रकारचे भरपूर कामे केलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आता जे सिल्वर जुबिली इयर आहे 25वे वर्ष आहे त्यामध्ये आपण पदार्पण करत आहोत। त्यानिमित्त पहिल्या दिवशी रोटरी क्लब ऑफ तासगावने 28 एप्रिल 2023 रोजी भरपूर कार्यक्रम करायचा आयोजलेला आहे। त्यामध्ये प्रथम सकाळी 8:30 वाजता शाळा नंबर 2 नगर परिषद शाळा नंबर 2 येथे टीव्ही प्रदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये प्रमुख पाहुणे असणार आहेत चीफ ऑफिसर ऋतुराज पाटील। तो कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा इतर रोटरी आपण जे आता पहिलं रोटरी ग्रीन सेंटर या हॉलमध्ये ब्लड डोनेशनचा भव्य कॅम्प करण्यात येणार आहे। तो रोटरी क्लब ऑफ तासगाव, इनरव्हील क्लब ऑफ तासगाव तसेच रोटरी क्लब ऑफ तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर 10 साडे 11 वाजता इथं पाककृती स्पर्धा होणार आहेत। पाककृती स्पर्धेलाही भरपूर प्रतिसाद आहेत। जवळजवळ 90 पार्टिसिपंट आहेत। या पाककृती स्पर्धा शाकाहारी पाककलेसाठी शाकाहारी पाककृतीसाठी आहे। त्याचा 11:30 पासून 2 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे। त्यालाही आपल्याला प्रायोजक भरपूर मिळालेले आहेत आणि लगेचच त्याचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता आपण तासगाव एसटी स्टँडमध्ये एक कंट्रोल केबिन त्यांना भेट देणार आहोत। रोटरी क्लब ऑफ तासगाव ही कंट्रोल केबिन भेट देणार आहे। त्याचाही उद्घाटनाचा कार्यक्रम आणि त्यांना अर्पण करण्याचा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता होणार आहे। त्याच्यासाठी आपले प्रमुख पाहुणे राहणार आहेत रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 पुणे डिस्ट्रिक्टचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन